नमस्कार बालमित्रांनो झेड पी पी एस हनुमाननगर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी इंग्रजी शिकणारच या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आज आपण इंग्रजी आल्फाबेट्स याचे मराठीमध्ये काय उच्चार होतात हे पाहणार आहोत फळ्यावर तुम्हाला पाठीमागं दिसतंय हिरव्या रंगामध्ये कॅपिटल लेटर्स लिहिलेले आहेत तर केशरी रंगामध्ये स्मॉल लेटर्स लिहिले आहेत त्याचबरोबर इंग्रजी भाषेमधील जे स्वर आहेत त्या स्वरांना गोल केलेला आहे पहा ए ई -E आय ओ यू आपण पाहूयात प्रत्येक अल्फाबेटला मराठीमध्ये काय उच्चार आहे चला जाणून घेऊयात आपण ए याचा उच्चार अ असा होतो पहा अ बी ब सी क आणि स पहा बरं क केव्हा होतो आणि स केव्हा होतो उच्चार उदाहरणं सांगतो मी दोन तुम्हाला सी ए टी कॅट या ठिकाणी सीचा उच्चार क असा होतो तर सी ई डबल एल सेल या ठिकाणी सीचा उच्चार स असा होतो पुढचं अक्षर पाहूयात डी ड याचा उच्चार ई आणि ए असा होतो पहा ई आणि ए एफ फ फ जी ग ज नाही बरं का ग नाही तर बऱ्याच वेळा जीचा उच्चार आपण ग असा केला की आपली चूक होते पहा एच ह आय हा स्वर आहे याचा उच्चार ई असा होतो त्यानंतर जे ज के क पहा त्याच्या नावातच दडलंय काही काही अल्फाबेटचे उच्चार त्याच्या नावातच दडलेत एल ल एम म एन न ओ बघा ओचा उच्चार ओ असाही होतो कधी अ असा देखील होतो याचा उच्चार प प क्यू याचा उच्चार क्व असा होतो क्व क त्याला व क्व आर र खूपच सोपं आहे एस स टी पहा यू याचा उच्चार अ आणि उ असा उच्चार होतो पहा फी व तसेच फ असा देखील उच्चार होतो डब्ल्यू व एक्स याचा उच्चार एक्स कधी झ तर कधी स असा उच्चार पण होतो पहा स वाय य आणि झेड झ झ पहा बालमित्रांनो आपण इंग्रजी अल्फाबेटचे मराठीमध्ये उच्चार कसे होतात ते या ठिकाणी पाहिलं आहे परत एकदा आपण वाचून काढू तुम्ही सतत याचा सराव करायचा आहे म्हणजे इंग्रजी वाचन करताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही माझ्यासोबत वाचायचं आहे सर्वांनी आणि वहीमध्ये लिहूनसुद्धा घ्यायचं आहे पहा आता मी ए बी सी डी नाही वाचणार आहे मी फक्त त्याचे मराठीतील उच्चार वाचणारे जे इंग्रजी वाचनामध्ये आपल्याला मदत करणार आहेत पहा अ ब क किंवा स ड ए फ ग ह इ किंवा a z k l m n o que uma o p q r s t e व किंवा फ व एक्स झ एक्स य आणि झ लक्षात घ्या ज्या अल्फाबेटचे उच्चार एकपेक्षा जास्त आहेत त्यांची उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुर्तास दिलेले जे उच्चार आहेत त्यांचा सराव जास्तीत जास्त करा पुढील व्हिडिओमध्ये आपण तीन अक्षरी शब्दांचं वाचन लेखन पाहणार आहोत आमचा व्हिडिओ आवडल्यास झेड पी पी एस हनुमान नगर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद